एकांकिका स्थलकालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सगळ्या नाट्यशक्ती एककेंद्रित करणारा थोडक्यात उत्कट एकसंघ आणि एकजिन्सी परिणाम साधणारा एक संपूर्ण स्वयंपूर्ण एकांकी नाट्य प्रकार म्हणजे एकांकिका। भरत मुनीने आपल्या नाट्यशास्त्रामध्ये नाटकाचे 10 प्रकार सांगितले, त्यामध्ये भाण, उत्सृष्टिकांक, विधी आणि व्यायोग हे 4 प्रकार एकांकिकेचे मानले जातात। याचा अर्थ त्या काळात सुद्धा हा नाट्य प्रकार प्रचलित होता। नंतर स्थल, काल आणि कथानक याची एकसंधता साधणारा, प्रभावी व्यक्तिरेखा असणारा आणि संपूर्ण एकसंघ असणाऱ्या 5 एकांकिका महाकवी भासांनी लिहिल्याचं आपल्याला आढळतं। नंतरच्या काळात का कोणास ठाऊक, पण भासांना अनुसरून असलेल्या या नाट्य प्रकाराला फार या प्रवाहात स्थान मिळालं नाही किंवा त्या फारशा सादर झाल्या नाहीत। हां, पण त्यानंतर ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतामध्ये काही एकांकिका निर्माण झाल्या असाव्यात, अर्थात त्याची स्फूर्ती होती संस्कृत किंवा इंग्रजी वाङ्मय। पण याला खऱ्या अर्थानं भरभराटीचं स्वरूप ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर। याचं कारण असं झालं की सुरुवातीला अनुवादित किंवा रूपांतरित स्वरूपात हा नाट्य प्रकार काहीसा सादर करण्यात यायला लागला। त्यामध्ये मग डिअर डिपार्टेडचा किरातांनी केलेला संशयी शिपाई हा अनुवाद किंवा माधव मनोहरांनी केलेले आजोबांच्या मुली आणि जन्मापूर्वी हे 2 एकांकिकांचे अनुवाद किंवा खिडक्या यासारखा एक अनुवाद इत्यादी असतील। पण हो, इंग्रजीमध्ये सुद्धा बरं का एकांकिका हा नाट्य प्रकार मुख्य नाटकाच्या आधी म्हणजे कर्टन रेझर वगैरे म्हणून सादर केला जायचा। त्याचा मूळ उद्देश हा आलेल्या लोकांची करमणूक करणं आणि एक सुरुवात करून देणं असा असायचा। इंग्रजीतली सुद्धा पहिली एकांकिका म्हणून निर्माण झाली तिचं नाव होतं मंकीज पॉ। मराठीमध्ये सुद्धा पहिली स्वतंत्र एकांकिका ही मानली जाते, ती म्हणजे राम गणेश गडकर यांची 1.5 पानाचं नाटक ही। आणि त्यानंतर मात्र मराठीमध्ये अनेक लेखकांनी आपल्या एकांकिका लिहिल्या, प्रकाशित केल्या। त्यामध्ये वरेरकर असतील, मोग रांगणेकर असतील, शंभा शास्त्री असतील, वकील असतील, यासारख्या अनेकांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतनं अनेक एकांकिका लिहिल्या आणि प्रकाशित केल्या। 1950 साली मुंबईच्या भारती विद्याभवननं पहिल्यांदा आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांना सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र एकांकिका स्पर्धांचा हा वारू महाराष्ट्रात सर्वदूर पसरला। तो इतका उधळला की अगदी नागपूर पासून ते कोकणापर्यंत सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा व्हायला लागल्या। अनेक नवनवीन लेखक उदयाला आले, बहरले आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ही रंगभूमीची चळवळ एका रणभूमीत कधी बदलली ते कोणालाच कळलं नाही। या रंगभूमीच्या रणभूमीवरची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी महारंगभूमी अहमदनगर महाकरंडक।